भारत माता की वंदे वंदे। ये तो एक अंगड़ाई है, ये तो एक अंगड़ाई है। अच्छा सभेला आणि लॉन मार्चला या ठिकाणी मार्गदर्शन करणारे नवे मुंबईचे विकास पुरुष, या विभागातील लोकप्रिय आमदार आपल्या सगळ्यांबरोबर दुःखात आणि सुखात सातत्याने राहणारे आमचे गणेश नाईक साहेब, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धरत साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित लॉंग मार्च मधील बंधू भगिनी आणि मातांनो, याची मला पूर्ण कल्पना आहे। सूर्य आग ओततोय, उन्हाने आपले घामाच्या धारा वाहतायत। आज पर्यावरण दिवस आहे आणि पर्यावरण दिवसाच्याच निमित्ताने हे दुर्दैवी आहे की आपल्याला झाडं वाचवण्यासाठी लॉंग मार्च काढावा लागतोय। मी पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला काय देऊ, आजच्या वर्तमानपत्रामध्ये नाईक साहेब फुल पेज संपूर्ण पान जाहिराती आले आहेत। जाहिरात महाराष्ट्र सरकारची आहे, जाहिरात उद्धव ठाकरेजींच्या सरकारची आहे, जाहिरात पर्यावरण मंत्र्यांची आहे आणि जाहिरातीमध्ये सन्माननीय सरकारच्या वतीने पर्यावरण मंत्री दावा करतायत की आम्ही अजून 30 लाख झाड लावणार आहोत। अरे बाबा लावशील तुम्हाला, लाव हाय ती पहिले काढू नकोस। ही उलटी गंती आज सरकारची कुठली, उद्या करशील तेव्हा करशील, आज समोर आहे ते कसं काढून घेशील। नवी मुंबईतले आंदोलन हे लॉंग मार्च या आमच्या समोर आम्हाला ईश्वर रूपी दिसणारी ही जी वृक्षवल्ली आहे त्या वृक्षवल्लीचा खत्मा करण्याच्या राज्य सरकारच्या इराद्याच्या विरोधातली आहे। या पुलाची गरज काय, नाईक साहेब म्हणाले बरं गरज असेल तर महानगरपालिका बनल्यावर त्यांना ठरवतंय। तुम्ही हे विसरताय, मी या ठाकरे सरकारला, महाराष्ट्र विकास आघाडीला हे लक्षात आणून देतोय, ही चेतना देतोय, हा इशारा देतोय। तुम्ही प्रशासक आहात, तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये केवळ प्रशासक आहात, तुम्ही शासक नाही आहात। शासक तरी समोर असलेली जनता ठरवेल, ज्या वेळेला मतदान होईल गणेश नाईकांच्या नेतृत्वामध्ये शासक नवी मुंबई महापालिकेत बसले जातील। प्रशासकाचं काम काय, आवश्यक अति महत्वाच्या कामांना गती देणं। कोरोनाच्या काळामध्ये पारदर्शक पद्धतीने काम करणं, तातडीची कामं आवश्यक ती करणं, अरे प्रकल्प करणे आणि कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करणे हे प्रशासकाचं काम नव्हे। प्रकल्प करणे आणि त्या प्रकल्पाची आवश्यकता सिद्ध करणे हे तर निवडून आलेल्या प्रतिनिधींचं काम आहे। महानगरपालिका बसेल, प्रकल्पावर चर्चा करेल, होय आयुक्त तुमचंही मत घेऊ,
हो सगळ्या परवानग्या घेऊ। आज आळी मिळी खूप चिळी असं कुठल्या परवानग्या नाही, कोणाची चर्चा नाही, निवडून आलेल्या प्रतिनिधींशी वार्तालाप नाही, आमदारांशी चर्चा नाही। आणि आता प्रकल्प तुमचे फुडू 150 कोटीने किंमत वाढते। हे पैसे इथे जमलेल्या सामान्य माणसाच्या खिशातून जात आहे। हा पैसा ठाकरे सरकारने दिलेला नाही, हा निधी नवी मुंबईतल्या आमच्या राहणाऱ्या रहिवाशांच्या खिशाला कात्री लापण्याचं काम हे ठाकरे सरकार करत आहे। झाड कापून विकास करणार आणि दुसऱ्या बाजूला आरे वाचवलं म्हणून मेट्रो बंद करणार। अरे आरेमध्ये ती झाड सुप्रीम कोर्टाने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित करायला परवानगी दिली। फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये एका झाडाच्या बदल्यात 4 झाडं लावली, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली। तुम्ही मुंबईची मेट्रो तकलादू कारणासाठी, पर्यावरणाचं बेगडी प्रेम दाखवण्यासाठी मुंबईची मेट्रो थांबवली। मग सवाल आहे आदित्य ठाकरेजी तुम्हाला, आज या पुलासाठी कुठल्या एनजीटीने तुम्हाला परमिशन दिली आहे? कुठल्या मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला परवानगी दिली आहे? कुठल्या सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला परवानगी दिली आहे? कुठल्याही परवानगी विना केवळ प्रशासकाला घेऊन ही दमनशाही चालू आहे। या दमनशाहीच्या विरोधात, या विघ्नाच्या विरोधात, या समस्येच्या विरोधात एकच विघ्नहर्ता उभा राहील। त्या विघ्नहर्त्याचं नाव गणेश, गणेश आणि गणेश। भारतीय जनता पार्टी हा अन्याय सहन करणार नाही। भूखंडाचं श्रीखंड चालू। अरे जे भूखंड नवी मुंबईसाठी दिले, सिडकोने ठेवले, त्याचा विकास करून सामान्य नवी मुंबईतल्या माणसाला जास्तीची सेवा आणि कमीचा कर लावण्यासाठी ठेवले, ते बिल्डरांना विकायचा घाट सुरू झाला। या सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त भूखंडाची किंमत, त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केंद्र आणण्याचा प्रस्ताव, कधी कधी गणेशजी मला वाटत त्यांच्याही मनामध्ये हा प्रस्ताव इथे करावा ही केवळ भूमिका त्यांनी टाकलेली आहे। प्रस्ताव पेपरवर दाखवायचा, इकडच्या भागातील विकासकांना प्रेशर द्यायचं आणि मग त्या विकासकांकडून टेबल खालून काहीतरी घ्यायचं। हा गोरख धंदा हा ठाकरे सरकारच्या पालकमंत्र्यांचा आहे। आणि म्हणून ही लढाई, हे लॉंग मार्च आमचा ऑक्सिजन आणि प्राणवायू टिकवण्यासाठी आहे। हा लॉंग मार्च ही वृक्षवल्ली टिकवण्यासाठी आहे। हा लॉंग मार्च आमचे भूखंड संरक्षित करण्यासाठी आहे। हा लॉंग मार्च भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे। हा लॉंग मार्च पारदर्शकतेच्या बाजूने आहे। आणि म्हणून ही तर सुरुवात आहे। ठाकरे सरकार, पालकमंत्री, बरं आता एक मंत्री गेले, चिपको आंदोलन केलं। अरे बाबा, झाडाला एवढं प्रेम असेल तर चिपको आंदोलन झाडाशी काय करतो? त्या सरकारला चिपकलायस ना, तिथून तर बाहेर पड। सरकारला चिपको आणि झाडाच्या इथे नौटंकी, ही नौटंकी जनता ओळखते। आणि म्हणून ही सुरुवात आहे। मी तुम्हाला विनंती करतोय, ही लढाई अंतिम टप्प्यात न्यायची। या सरकारच्या भ्रष्टाचाराचे सगळे बुरखे तरातरा फाडायचे, विकासाला गती द्यायची, भाजपला साथ द्यायची। तुमच्यासाठी लढणं
या मंचावर उभे असलेल्या सर्व नेत्यांचा तुम्हाला शब्द आहे आणि म्हणून ही लढाई आजपासून सुरू झाली आहे। तुमच्या आशीर्वादाने ही लढाई आम्ही जिंकू जिंकू आणि जिंकूच। खूप खूप धन्यवाद। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।